गुड मॉर्निंग डियर चिल्ड्रन, नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो। आज आपण नमिताच्या ऍक्टिव्हिटीज पाहूया आणि त्या देखील आपण तिच्या रात्रीच्या 9 वाजेपर्यंत तर अगदी रात्रीच्या 11 वाजेपर्यंत तिच्या ऍक्टिव्हिटीज आपण पाहूया। टुडे वी आर गोइंग टू सी नमिताज ऍक्टिव्हिटीज फ्रॉम 9 o'clock टिल शी गोज टू स्लीप ॲट 11 o'clock। टिल 11 o'clock। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं होतं की शी वॉचेस टीव्ही अप टू 9 o'clock, रात्रीच्या 9 वाजेपर्यंत ती टीव्ही पाहत असते। टिल 9 o'clock शी ऑल्सो डज हर हाऊस होल्ड वर्क, एवढंच नव्हे तर ती रात्रीच्या 9 वाजेपर्यंत आपले घरगुती काम देखील करते। अँड समटाइम्स शी लिसन टू म्युझिक, अँड काही वेळेला वेळ काढून ती संगीत देखील ऐकते। शी टेक्स हर डिनर ॲट 9 o'clock, डिनर म्हणजेच काय, रात्रीचे जेवण। तर ती आपले रात्रीचे जेवण सुद्धा किती वाजता करते, 9 वाजता करते, 9 वाजता ती करते। देन शी रीड्स बुक, मग त्यानंतर ती काय करते, ती पुस्तकं वाचते। अँड गोज टू स्लीप ॲट 11 o'clock, आणि मग रात्री ती 11 वाजता झोपायला निघून जाते। अशा प्रकारे आपण नमिताच्या संपूर्ण दिनचर्याची ही माहिती या पाठाच्या माध्यमातून मिळवून घेतलेली आहे।